नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला थंड पेय नेहमीच प्यावेसे वाटतात. तर आज आपण अशाच एका थंड पेयाचा प्रकार करणार आहोत आणि तो म्हणजे थंडाई. तर लगेच यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 8 ते 10 बदाम, 7-8 काजू, 1 टेबलस्पून मगज बी, हे खरबुजाच्या आत जे बी असतं ते आहे, हे कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळेल. 2 टीस्पून खसखस, 2 टीस्पून बडीसोप, 1 टेबलस्पून मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, हा जो गुलकंदासाठी गुलाब वापरतात तो आहे. हा जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही इथे गुलकंद किंवा रोज वॉटरही वापरू शकता. 5 काळी मिरी घेतली आहेत, 3 विलायची, केशर मी थोडं पाण्यात भिजवून घेतलं आहे आणि 4 टेबलस्पून पिठी साखर. साखर तुम्ही गरजेनुसार कमी जास्त पण करू शकता. आता आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या, पिठी साखर आणि केशर सोडून बाकीचं हे सर्व साहित्य 5 ते 6 तासासाठी भिजवत ठेवायचं आहे. 5 ते 6 तास झालेले आहेत तर आता यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. मिक्सरमधून मी ह्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. हे 1/2 लिटर दूध आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवून मी थंड करून घेतलं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने थंडाई करत आहोत तर त्यामध्ये आधी थंड दूध घालतात आणि त्यामध्ये आपण जी सर्व ड्रायफ्रूट्सची पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालतात. आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे, हे केशर घालायचं आहे आणि हे आता ब्लेंडरनी मी फिरवून घेते. तुम्ही हे दुधाला नुसतं खालीवर करून पण करू शकता, पण ब्लेंडरनी केल्यामुळे फेस छान येतो. तर आपली थंडाई आता तयार आहे, एकदम थंड आहे. आपण दूध फ्रीजमध्ये थंड करून घेतलं होतं त्यामुळे छान थंड झालेली आहे. तुम्ही ही गाळून पण घेऊ शकता, पण आपण पेस्ट छान बारीक करून घेतली आहे त्यामुळे मला गाळण्याची आवश्यकता नाही वाटत आहे. तर आता आपण सर्व्ह करून घेऊया. यामध्ये ड्रायफ्रूटसोबत खसखस, बडीसोप आणि काळी मिरीसुद्धा आहे, त्यामुळे ही थंडाई चवीला एकदम वेगळी आणि मस्त लागते आणि शिवाय हेल्दी पण आहे. आणि मला खात्री आहे बच्चे कंपनीसोबत घरात सर्वांनाच ही खूप आवडेल. जर लहान मुलांसाठी करणार असाल तर यामध्ये काळी मिरी नाही घातली तरी चालेल, तर अवश्य करून पहा. आणि जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.